कोकणातल्या प्रॉपर्टीच्या सर्व डेली अपडेट्ससाठी आपला कोकण वास्तूचा टेलिग्राम ग्रुप हा जॉईन करा. कोकण वास्तू एवढंच सर्च करा टेलिग्राममध्ये आणि आपला पहिला जो ग्रुप येईल कोकण वास्तू या नावाचा त्याला फक्त जॉईन करा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना. मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या एपिसोडमधून स्वागत करतोय. आज आपण आहोत मालवणामध्ये आणि मालवणामधलीच एक कोकणी वाडी आणि त्याबरोबर असलं कोकणी घर तुम्हाला मिळून जाणार आहे, ते देखील अगदी रिझनेबल किमतीमध्ये. मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशाप्रकारे आपली कोकणी वाडी, ज्याच्यामध्ये तुम्हाला नारळचं प्लांटेशन किंवा हापूस आंब्याचं असेल किंवा काजूचं असेल अशा प्रकारच्या व्हरायटी ऑफ झाडांचं प्लांटेशन, ते पण लागतं धरतं प्लांटेशन या वाडीसोबत मिळून जाणार आहे. आपली ही याची कोकणी वाडी शेतजमीन असल्याकारणाने ही जागा परचेस करण्यासाठी तुमच्याकडे शेतजमीन असणं किंवा फार्मर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आपल्याकडे जर शेतजमीन नसेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फक्त फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण शेतकरी कसे व्हाल या संदर्भात माहिती तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. हा आहे आपल्या मालवण तालुक्यातील मजदे विरण येथील महापुरुष देवस्थानचा बस स्टॉप आणि या बस स्टॉपच्या पाठीमागेच आहे आपली कोकणातली ही जबरदस्त वाडी, तळ कोकणातली वाडी. मालवण कणकवली मेन रोड लगत आपली ही 20 गुंठाची जागा आहे आणि इथे चांगल्या प्रकारचं कंपाऊंड देखील आपण बघू शकता. चांगल्या प्रकारची एंट्री जी आहे, गेट एंट्री, ही ओनरने या ठिकाणी केलेली आहे. कोकणामध्ये कौलारू घर, आजूबाजूला नारळी पोफळीची बाग आणि आंब्या फणसाची लागती झाडं, तसेच आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना खेळायला छानसं अंगण, अशा प्रकारची जागेची रिक्वायरमेंट किंवा अशा प्रकारची वाडीची रिक्वायरमेंट ही प्रत्येकाची असते आणि बऱ्याच दिवसानंतर अशा प्रकारची सुंदर वाडी आपल्याकडे आज आलेली आहे. मित्रांनो, आपला आजचा हा जो ॲग्रिकल्चर प्लॉट आहे हा 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. अर्थातच ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे तुमच्याकडे शेतजमीन असणं हे गरजेचं आहे. आता ह्या प्लॉटमध्ये मजबूत प्लांटेशन, एक कोकणी स्टाईलचं सुंदर घर आणि विहीर, या सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता आपण वळूया आपल्या कोकणी घराकडे. इथे आपण बघू शकाल की 35x45 फूट अर्थात 1575 स्क्वेअर फीटचं बांधकाम या ठिकाणी घरासाठी झालेलं आहे. पूर्णपणे कौलारू बांधकाम आहे, पूर्णपणे ट्रॅडिशनल पद्धतीचं कोकणी घर इथे आपण बघू शकाल. कोकणामध्ये हॉलच्या आधी तुम्हाला एक छोटीशी रूम मिळते, ती असते आपली पडवी. या ठिकाणी थोडक्यात बाहेरचे लोक जे तुम्हाला भेटायला येतात, घरामधील फॅमिली मेंबर्सना डिस्टर्बन्स होऊ नये यासाठी ती पडवी केलेली असते. आपल्या या पडवीच्या शेजारीच आहे एक गेस्ट रूम किंवा तुम्ही बेडरूम म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. या ठिकाणी आपण बघू शकाल की वेल स्पेशियस अशी गेस्ट रूम किंवा बेडरूम आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची राहून गेली ती म्हणजे आपल्या या कोकणी घरामध्ये ज्या काही वस्तू आपण पाहत आहात त्या सर्व वस्तू तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहेत. अर्थातच फुल्ली फर्निश्ड असं कोकणी घर तुम्हाला या ठिकाणी मिळून जात आहे. आता आपण वळूया आपल्या या कोकणी घराच्या हॉलमध्ये. पडवीमधून पुढे गेल्यावर आपल्याला मिळतो पहिला हॉल. इथे आपण बघू शकाल की अतिशय प्रशस्त असं हॉल आहे आणि इथे हॉलच्या वरती आपण बघू शकता की पूर्ण कौलारू बांधकाम आपल्या घराचं इथे दिसून येत आहे. या हॉलमध्ये तुम्हाला सोफा सेट, टीव्ही, होम थिएटर, वॉल युनिट या सर्व गोष्टी आहेत या मिळून जात आहेत. आपल्या या 20 गुंठ्या जागेची पूर्णपणे गव्हर्नमेंट मोजणी झाली आहे आणि पूर्ण प्लॉटला दगडी कुंपण हे घालण्यात आलं आहे. इथे आपण पाहू शकाल की हॉलच्या समोरच आहे आपलं देवघर. देवघरामध्ये एंट्री केल्या केल्या आपल्याला याची जाणीव होते की कोकणी पद्धतीने देवघराचं स्थान जे आहे ते कशाप्रकारे मेंटेन केलं जातं. अतिशय चांगल्या प्रकारे भिंतीमध्ये कोरीवकाम केलेलं असं देवघर आहे आणि या ठिकाणी एक पेरेंट्स रूम म्हटलं तरी चालेल किंवा एक छोटीशी बेडरूम या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपल्या या कोकणातल्या घरासाठी किंवा कोकणातल्या वाडीसाठी म्हणा तुम्ही, पाण्याची सोय जी आहे ती या ठिकाणी विहिरीद्वारे केलेली आहे. 35 फूट खोल पाण्याची विहीर आहे. मजबूत पाणी या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. अगदी 12 महिने तुम्हाला पाणी जे आहे ते मिळून जात आहे. आता वळूया आपल्या किचनमध्ये. लांबीला प्रशस्त असा ओटा ह्या ठिकाणी आपल्या किचनमध्ये आपल्याला मिळून जातोय. या व्यतिरिक्त आपण बघू शकत असाल की डायनिंग टेबल आहे किंवा फ्रीज आहे, या गोष्टीसुद्धा या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला मिळून जाणार आहेत. तुम्हाला काहीही घेऊन यायचं नाही आहे, फक्त या, कोकणात राहा, कोकण आपला तसा.
हे आहे आपलं बाथरूम आणि बाथरूमला लागूनच आहे आपलं टॉयलेट. मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की आपलं हे जे कोकणी घर आहे, कोकणी वाडी आहे, ती मालवण कणकवली मेन रोड लगत आहे. जवळचं रेल्वे स्टेशन म्हणाल तर कणकवली आहे. कणकवली इथून 25 किलोमीटर अंतरावर आहे. मालवण जे आहे तिकडनं 20 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मुंबईकरांनो, तुम्ही दरवर्षी ज्या आई भराडीच्या यात्रेला येता, अर्थात आंगणेवाडीला येता, ते आंगणेवाडी इथून मोजून 10 किलोमीटर अंतरावर आहे. आता मार्केटचा आपण जर विचार केला, अर्थातच बँक असतील, हॉस्पिटल असतील, स्कूल्स असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला जवळपास विरण बाजारपेठेमध्ये मिळून जातात. विरण बाजारपेठ जी आहे ती आपल्या या वाडीपासून मोजून 500 मीटरच्या अंतरावर आहे. अगदी सगळ्या बेसिक रेग्युलर ग्रॉसरीच्या गोष्टी आहेत या तुम्हाला विरण बाजारपेठेमध्ये मिळून जातात. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की नुसतं कोकणी घर नाही आहे, तर मजबूत प्लांटेशन ह्या ठिकाणी ओनरने केलं आहे. मित्रांनो, इथे आपण बघू शकाल की जवळपास 30 नारळाची झाडं आहेत जी उत्पन्न देणारी आहेत. नारळाच्या झाडांना पूर्णपणे अंडरग्राऊंड पाण्याची पाईपलाईन जी आहे ती जोडण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जवळपास 25 वर्ष जुनी 10 हापूस आंब्याची झाडं, काजूची झाडं, तसेच 3 काप्या फणसाची झाडं, 4 चिकूची झाडं आणि 3 पेरूची झाडं या ठिकाणी आपल्याला मिळून जातात. तसेच 15 सागाची झाडं देखील या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जातात. या कोकणी वाडीचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे 52 लाख रुपये, थोडंफार नक्कीच निगोशियेबल. मित्रांनो, तुम्हाला ही जागा आवडली असेल, ही वाडी घेण्याची इच्छा असेल, तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती अगदी जागा मालकांच्या पर्सनल क्रमांकासकट तुम्हाला व्हॉट्सअपला ही जरूर मिळून जाईल. मित्रांनो, आपले कोकण वासूचं एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात? आवडत असेल तर फक्त हक्काने लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह, तोपर्यंत श्री स्वामी नमस्कार.